टर्किश क्रोकोडाइल लीफ आता सुरू करतो इंडिविजुअल सिंपल लीफ नाही त्याच्या आधी ट्रीचे तीन प्रकार आहेत त्यापैकी ऑर्डरवर दोन दोन लीव आहेत नीट बघायचं पुन्हा अल्टरनेट ने सिंपल का कंपाउंड सिंपल बरं ऑपोजिटचे दोन प्रकार आहेत त्याच्यात पुन्हा सुपर पोज का डीक असेल म्हणजे अल्टरनेट पेअर ह्या राईट अँगल मध्ये आहेत का एकावर एक आहेत इथे बघा जरा ते खाली ते वाकलेले फांदे ना फांदे म्हणजे पहिल्या पेअरच्या दुसरी पेअर त्याच्या राईट अँगल मध्ये तिसरी पहिल्या पेअरच्या वर आहे ना चौथी दुसऱ्या पेअरच्या वर सनलाईट हा हे अरेंजमेंट महत्वाची म्हणजे जास्तीत जास्त उपयोग सनलाईटचा जास्तीत जास्त मिळावा असा उपयोग त्याचा आहे बेसिकली सिम्पल आणि कंपाउंड हे कसं करणार हे माहितीये कसं काय ना एक्झिलरी बर्ड एक्झिलरी बर्ड आणि अपायकल पण पाहिजे ना असते ना तर ते तिथून पुढे जे काही आहे पण तिथे असेलच असं नाही ते पण बघायचं ना अपायकल का बघायची ते कंपाऊंड लिफ्ट सारखं वाटतंय पण टोकाला बड आहे का बघायचं टोकाला बड आहे मग ते कंपाऊंड लिफ्ट नाही ते ब्रँच ब्रँच आहे टोकाला यंग लिव्ह काय दिसतंय म्हणजे बर्ड आहे टोकाला ग्रोईंग एंड आहे म्हणजे कंपाऊंड लिफ्ट असेल तर नंबर ऑफ लिफलेट सेम राहतील फक्त साईज वाढू शकेल बाकी ग्रोथ काही होऊ शकणार नाही सिम्पल असेल तर फर्दर ग्रोथ आहे त्याला पुढे बरं पुढे दुसरं एक गोष्ट हे सुरुवात आपण हॅबिटने करायला पाहिजे हे ट्री श्रब हर्ब पासून करायला पाहिजे ट्री आहे म्हणजे कॉमन ट्रंक त्याला 1.4 meter तरी कॉमन ट्रंक पाहिजे साधारणपणे असं आता जे ट्री सेन्सस पुण्याला वृक्षगणना केली त्याच्यामध्ये खूप चुका झाल्या सुरुवातीला केली आणि कुणीतरी अपील केलं हायकोर्टात की असं हे ट्री सेन्सस बरोबर झालेलं नाही 38 lakh पुण्यात वृक्ष आहेत असं जे परवा जाहीर झालं होतं सगळं मग हायकोर्टाने कळवलं महापालिकेला की असं अशा चुका झाल्यात तर पुन्हा करावं हे सगळं आणि आधी एक पायलट प्रोजेक्ट करून त्याचं ट्री सेन्सस करून ते हायकोर्टाला पाठवावं आणि मग ते मान्य झाल्यावर त्याप्रमाणे पुन्हा सगळं करावं असे पुन्हा करण्याची ऑर्डर हायकोर्टाने दिलेली आहे तर महापालिकेमध्ये त्याच्यासंबंधी एक मीटिंग ह्या कमिशनरनी घेतली त्या मीटिंगला मी गेलो होतो तिथे प्रश्न पडला की ट्री कशाला म्हणायचं वृक्ष इथपासून ज्याला हे माहीत नाही अशा लोकांनी ट्री काउंट केलेला आहे तर आपण त्याचे काही नॉर्म ठरवलेत इंटरनॅशनल नॉर्म वेगळे आहेत भारतरत्न वेगळे ठरलेत परवा मॅडमनी आपल्याला हॅबिटमध्ये सांगितलं की ती 12 feet उंच पाहिजे 12 feet नाही असं ठरलेलं आहे 3 meter उंच पाहिजे वुडी पाहिजे आणि 1.4 meter पर्यंत क्लिअर बोल पाहिजे त्याच्यापर्यंत ब्रँचेस नकोच शक्यतो अपवाद असतात काही आणि 1.4 meter अंतरावर त्याचा घेर 30 centimeter किंवा डायमीटर 10 centimeter 10 centimeter डायमीटर म्हणजे एवढं साधारणपणे खोड होतं एवढे खोड कमीत कमी पाहिजे त्याच्यापेक्षा लहान जर आंब्याचं झाड जरी असलं तरी ते वृक्षगणनेत एवढंच जर खोड असेल तर नाही करायचं तो वृक्ष होणार आहे पण आत्ता नाही तो वृक्ष आंबा हा वृक्षच आहे पण आत्ता तो नाही आहे त्याची गणना करायची नाही किंवा केली तरी लहान छोटी आंब्याची झाडं होती असं म्हणायचं त्याच्यामध्ये तर असं अशी गणना करणं आवश्यक आहे तशी केल्यावर काय होतं बघायचं आता केळीचं झाड कशात धरायचं हा ते 3 meter जास्त उंच असू शकेल ओढ एवढं झाड असू शकेल पण ते उडी नाही पहिलं उडी असण्याचं कॅरेक्टर आहे तर ते हर्ब आहे तो उंचीवर नाही आहे ऊस हा 15 feet उंच वाढू शकेल पण तो हर्ब आहे आणि सदाफुली 2 feet उंच असेल पण ते श्रब आहे आणि ते उडी आहे सिम्पलच्या आधी त्याच्या आधी सिम्पलच्या आधी पुन्हा आणखी एक राहिलं पिटिओल आहे की नाही पिटिओलेट आहे पिटिओलेट का सेसाई पिटिओलेट
सिंपल त्याच्यानंतर मग आकार म्हणलं तर ओव्हेट ओव्हेट म्हणता येईल परत तो थोडी शंका आली तर ओव्हेट ओव्हेट विथ अक्यूट अपेक्स अंड्याला काही अक्यूट अपेक्स नसतो टोक नसतो लीफ मार्जिन्स एंटायर 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 आणि त्याच्या दुसरी कॅरेक्टर मी सांगितली ती अंड्युलेटिंग वेव्ही मार्जिन्स फार महत्वाची बारकोंडीची कॅरेक्टर आहे ओके एंटायर आहेत पण अंड्युलेटिंग आहेत व्हेनेशन पॅरलल युनिकॉस्टेट हे महत्वाचं आहे सिंगल रेटिक्युलेट विथ सेकंड पॅरलल सेकंडरी व्हेनेशन पॅरलल नाही रेटिक्युलेट व्हेनेशन त्यामुळे हे डायकॉटलीडॉन असणार मोनोकॉटलीडॉन नसणार आता लीफ बघताना दरवेळी पाल्पेट करणं हाताने बघणं आता ह्याचं जे बॉटॅनिकल नाव आहे मॉरिंडा प्युबेसन्स प्युबेसन्स म्हणजे काय तर खाली लव असते त्याला त्यामुळे लीफ ऑब्झर्व करताना ते फील करणंही महत्वाचं आहे फक्त एक्सटर्नल कॅरेक्टर बघणं म्हणजे इन्स्पेक्शन हे पहिलं झालं सेकंड इज पॅल्पेशन म्हणजे हाताने बघणं तर प्रत्येकाने हे बघितलं तर कळेल मॉरिंडा प्युबेसन्स पूर्वीचं नाव सांगतं माणसाला कशी काही टोपण नाव असतात दोन दोन नाव एक एक माणसाला असतात याला तसे दोन नाव आहेत तर फील घ्यायला हरकत नाही खाल्ला मॉरिंडा टिंक्टोरिया याचा अर्थ लोअर सर टिंक्टोरिया म्हणजे रंगद्रव्य त्यातनं काहीतरी म्हणजे रंगाशी काहीतरी संबंध आहे आणि रंगाशी संबंध असा त्याच्या मुळापासून तांबडा रंग मिळतो त्याला अल्टा म्हणतात अल्टा म्हणजे का आपल्याकडे मेहंदी जशी आहे तसा अल्टा हातपाय रंगवण्यासाठी वापरतात सुशोभनासाठी हा त्वचेच्या अल्टा वापरतात त्याच्याकरता उत्तर भारतात काही ठिकाणी याचं प्लांटेशनही करतात प्लांटेशन करून ती झाडं तोडावी लागतात कारण मुळापासून तो रंग मिळतो हा तर असं मॉरिंडा टिंक्टोरिया म्हणजे अल्टा इंडियन मलबेरी असं नाव आहे ना या फळाच्या टाईप इंडियन मलबेरी बार तोंडिका त्याचं फळ जे असतं ते कंपोजिट फळ असतं ते 8-10-12 12 त्याच्यात असतात अगदी 12 दरवायला असतील असं नाही पण 12 हा शब्द साधारणपणे असा वापरला जातो इंडियन मलबेरी अळिता अळता फार महत्वाचं आहे याचे अनेक आणखीन एक महत्वाचा गुण असा की चंदनाचं आवडतं झाड आहे चंदन लहान असताना त्याच्या मुळात मुळावर जगतं त्याच्या मुळात आपली मुळं घालून वाढतं तर ही झाडं पुणे परिसरात खूप आहेत त्यामुळे चंदनाची झाडं पुणे परिसरात खूप आहेत चंदनाची आवडती 3-4 झाडं आहेत त्यापैकी एक आहे दुसरं कडुलिंब आहे तर चंदन दिसलं की पाहायचं शेजारी कुठे हे झाड आहे का याची मुळं 10-15-20 फूट लांब सुद्धा गेलेली असू शकतात आणि चंदनाचं झाड जवळपास पाहायला बऱ्याच वेळ मिळतं आता शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी सगळं ओरिजिनल व्हेजिटेशन असेलच असं पाहायला मिळत नाही काही काही झाडं तोडली जातात त्यामुळे ती मिळत नाही फुलं